Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, आर यू 24 hours duty करून आता परत चालू क्लिनिकला. So सध्या back to back duties आहे. आणि yes, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please stay tuned. Good morning. Good morning. So nice गेली स्कूल मध्ये. आमचं ब्रेकफास्ट झालंय, मी चाललोय आता क्लिनिकला. ह्या हाताला खाजलीत की काय असतं? काय नाही. जेवणाची तयारी रचनाची. सो सनी गेला क्लिनिकला, जसं की तुम्ही पाहिलं. त्यानंतर मी माझं किचन मधलं जे पण काम होतं ते सगळं काही कम्प्लीट केलेलं आहे. आणि आय हॅव ना प्लेंटी ऑफ टाइम, लाईक 1.5 तास आहेत नायसाला यायला. सो त्या टायमात मी आता काय करू म्हणून असं विचार करत होती. हो, आज माझं थोडंसं एक पॅम्परिंग सेशन आहे माझ्यासाठी. मी एक फूट स्पा मसाजर अगारोचा जो आहे तो मागवला आहे. आणि माझे जे लेग्स आहेत ना ते खूपच खराब होतात या विंटर्सच्या टाईमला. म्हणजे खूप लोकांनी इवन माझ्या फोटोजमध्ये सुद्धा बघितले असतील. आणि मी खूप क्वचित ते मेनिक्युअर पेडिक्युअर वगैरे करते. दोनदाच आतापर्यंत केलेलं आहे ते पण एकदा जेव्हा फाल्गुनी आलेली आणि एकदा मला बघायचं होतं की एक्झॅक्टली ते काय असतं म्हणून तेव्हा मी ते केलेलं नाही. तर मी युजली नाही करत. पण आता ना एवढं ते त्रास व्हायला लागलेत ना, त्याचे जे क्रॅक्स आहेत ना मला दुखायला लागलेत. म्हणजे होतं ना युजली थंडीच्या दरम्यान. आणि माझा तर तो मोठा इश्यू आहे. आणि त्यासाठी मग मी तो एक जो फूड स्पा मसाजर आहे तो घेतलाय. सो इवन आईसुद्धा करू शकतात जेव्हा त्यांना हवंय तेव्हा. म्हणजे बाहेर वगैरे जायची गरज नाही आहे. घरच्या घरी आपण मेनिक्युअर पेडिक्युअर सुद्धा करू शकतो त्याच्यात. सो सर्वात आधी तर मी माझे क्लोथ्स चेंज केलेले आहेत. म्हणजे ते इझिली ह्या जे टब आहे त्याच्यात माझे पाय जातील आणि माझा ड्रेस खराब नाही होणार. सो हा आहे तो अगारोचा फूड स्पा मसाजर. आणि त्याचबरोबर हे आहेत काही इक्विपमेंट्स जे मला हेल्प होणार आहेत माझे जे डेड स्किन आहे ते रिमूव्ह करण्यासाठी. सो मी इथे माझं एक छोटंसं सेटअप करून ठेवलेलं आहे. सो ही आहे कंडिशन माझ्या पायांची. हे थंडीच्या वेळेस दरवर्षी हे होतं आणि जशी थंडी जाते तेव्हा त्यानंतर ते नॉर्मल होतं. सो खूप सारं ड्रायनेससुद्धा आहे, डेड स्किनसुद्धा आहे. आणि आता ह्याला रिमूव्ह करण्यासाठी देर इज वन गॅजेट जे की आहे कॅलस रिमूव्हर म्हणून, विच विल हेल्प यू टू रिमूव्ह ऑल युअर डेड स्किन आणि ड्राय जी स्किन झालेली आहे ती. सो हे 3 रोलर्सबरोबर येतो, कोर्स टू फाईन. त्याच्याबरोबर तुम्हाला एक ब्रश मिळणार आहे, एक चार्जर मिळणार आहे आणि एक असं पाउच मिळणार आहे. म्हणजे तुम्ही इझिली ह्याला इवन कॅरी करू शकतात ह्या पाउचमध्ये टाकून. सो आता तुम्ही माझ्या पायांची कंडिशन तर पाहिलीच आहे म्हणून मी हे 3 जे रोलर्स आहेत हे यूज करणार आहे. सो हळूहळू जसं तुम्हाला तुमच्या पायांची कंडिशन चांगली दिसायला लागेल तसं तुम्ही मग अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही हे रोलर्स यूज करू शकता. आणि इवन हे खूप इझी आहे रिमूव्ह करायला. इकडे जे हे बाजूला 2 बटन्स दिलेत ना त्याला फक्त तुम्हाला पुश करायचं आहे आणि जेणेकरून हे जे रोलर आहे हे बाहेर येणार आहे आणि मग दुसरं तुम्ही इझिली यात इन्सर्ट करू शकतात. सो लेट स्टार्ट विथ माय फर्स्ट स्टेप जे की आहे एक्सपोलिएशन. सो जी फर्स्ट स्टेप आहे ती माझी झालेली आहे. आणि हा जो कॅलस रिमूव्हर गॅजेट जो आहे तो रिचार्जेबल आहे. अँड प्लस इकडे ना तुम्ही कशी स्पीड हवे तसं तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो फर्स्ट स्टेप झालेली आहे, आता सेकंड स्टेपकडे आपण वळूया. सो जस्ट लुक ॲट माय डेड स्किन. म्हणजे जेवढं पण डेड स्किन होती ती सगळी आता रिमूव्ह झालेली आहे. आणि आता मी ह्याला सगळ्यांना पहिले क्लीन करते
आणि हे ठेवून देते. सो सेकंड स्टेप आहे ते म्हणजे हे फूड स्पा मसाजर, जे तुम्ही इझिली कुठेही इवन कॅरी करू शकतात असं. त्याला एक हँडल आहे, आतमध्ये असे रोलर्स आहेत जे चालू केल्यानंतर रोल व्हायला स्टार्ट होतात आणि तुमच्या पायांना एक प्रॉपर फूट मसाज मिळतं. आणि त्याचबरोबर हा रोटेट होणारा स्टोनसुद्धा आहे. सो एकदा ही मशीन स्टार्ट झाल्यावरती हे सगळं रोटेट व्हायला लागतं आणि आपल्या पायांना एक प्रॉपर फूट मसाज मिळतो. सो तुम्ही ह्यात मेनिक्युअर पेडिक्युअरसुद्धा करू शकता, जसं की मी तुम्हाला सांगितलं. सो तुम्ही पाणी टाकून ह्याच्यात तुम्हाला जे लिक्विड टाकायचं आहे ते टाकू शकता आणि मस्त तुमच्या पायांना एक प्रॉपर फूट मसाज देऊ शकतात. पण आता मी ह्यात पाणी टाकून थोडं सॉल्ट टाकणार आहे आणि ह्या वायरने कनेक्ट करून तो जो पाणी आहे तो गरम होईल. सो इथे तुम्हाला सगळं काही त्याने दिलेलं आहे. डायरेक्ट तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज करू शकता. दिस इज पॉवर ऑन ऑफ, हे मसाजसाठी आहे. इथे तुम्ही टायमर सेट करू शकता. मला जर स्पा करायचं आहे तर तुम्ही इथे स्पासुद्धा करू शकता. सो चला मग आता मी माझा जो सेकंड स्टेप आहे तो स्टार्ट करते. पाय बघू शकतात बऱ्यापैकी क्लीन झालेले आहेत. सो महिन्यातनं दोनदा केलं तरी एक प्रॉपर फूट केअर होऊन जाईल. बट आता दिस इज नॉट अ लास्ट स्टेज. हे झाल्यानंतर तुम्हाला, जसं की आपण आपल्या फेसला, आपल्या हँड्सला, आपल्या बॉडीला मॉइश्चराइज ठेवतो, तसंच आपण आपल्या फूटला सुद्धा मॉइश्चराइज ठेवायला पाहिजे. सो त्यासाठी मी जो प्रोडक्ट आता लावणार आहे तो आहे डिसानोचा कोल्ड प्रेस व्हर्जिन कोकोनट ऑइल. हा जो ऑइल आहे हा 100% नॅचरल आहे आणि हा ऑइल तुम्ही इवन फूडसाठी सुद्धा यूज करू शकता. बट मी हा माझ्या लेग्सला मॉइश्चराइज करण्यासाठी यूज करते. पण हा मी माझ्या लेग्सला मॉइश्चराइज करण्यासाठी यूज करते. सो एकदम थोडंसं ऑइल घेते अँड I'm going to apply it on my feet. ज्याने आपले जे नेल्स आहेत त्याला सुद्धा एक प्रॉपर न्यूट्रिशन मिळतं. त्यापैकी माझे जे लेग्स आहेत ना ते क्लीन दिसतात आणि मला पर्सनली स्वतःलाच आवडत आहे की एवढी क्लीन वाटतायत. आणि एक गोष्ट सांगायची विसरली, जेव्हा हे पाणी टाकायचं टाईम आलं, टप जेव्हा तुम्ही उचलाल तर लगेच इकडनं असं पाणी टाकू नका जसं आपण युजली टाकतो. इथे ना त्यांनी एक नॉब दिलेला आहे, तो ओपन केला ना की पाणी सगळं बाहेर येऊन जाईल. सो यू डोंट हॅव टू लाईक पूर्ण उचला उलटं करा असं काय करायची गरज नाही आहे. सो चला आता मी हे पाणी पोर करते आणि कपडे वगैरे चेंज करून घेते, बिकॉज नाईसा येण्याचा टाईम होईल. म्हणजे आहे तरी मला साधारण एक तास आहे माझ्याकडे. सो खरंच खूप कन्व्हिनियंट आहे माझ्यासाठी तरी, कारण मी मेनिक्युअर पेडिक्युअर जास्त नाही करत आणि बाहेरसुद्धा नाही वगैरे करायला जात. आधी ते काय 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 लावायची ते क्रॅक्सला, पण ते काय जायचंच. पण आता त्या कॅलस रिमूव्हरमुळे माझे ऑलमोस्ट डेड स्किन निघाले आणि मला एवढं बरं वाटतंय ना पायांना माझ्या बघून. सो जर इनकेस तुम्हाला कोणाला हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे. हे तीन स्टेप्स तरी फॉलो केले तरी तुमचं मस्त फूट केअर होणार आहे. मला तरी पर्सनली खूप आवडलं आहे आणि मी हे तुम्हाला करताना दिसणार आहे आता व्लॉगमध्ये. सो चला मग आता मी जर माझी माझ्याकडे एक तास आहे, माझ्याकडे एक दोन मला जे व्हिडिओज आहेत ते एडिट करायचे आहेत, लाईक मिनी ब्लॉग्सला व्हॉइस ओव्हर वगैरे द्यायचा आहे. सो ते मी नाईसा येण्याच्या आधी करून टाकते आणि मग तुम्हाला भेटते. लेट्स गो. नाईसा
तिला तिचं जेवण झालं कारण बाबांनी गिफ्ट आणलंय म्हणून छान येते. वाजले आहेत संध्याकाळचे 7:15. मी रेडी झालो आहोत. मी चाललोय क्लिनिकला. हँडला ऑन द वे ड्रॉप करत आहे. सो येस, कुठे जाणार आहे हे तुम्हाला समजेलच. सो स्टे ट्यून्ड. चला. सो खूप दिवसांनंतर मी आज फायनली भेटणार आहे उन्नतीला. लास्ट तिला भेटली जेव्हा तिच्या बेबीचं नेमिंग सेरेमनी होतं. पहिले ऍटलीस्ट भेटणं होत होतं, पण आता आम्ही जेव्हा गेलेलो डी आय वाय मध्ये तेव्हा मी घेतलेलं हे फूट आणि हँड प्रिंट तिच्या बाळासाठी गिफ्ट, आणि तिच्या बाळाचे तिथे फोटो सुद्धा चिटकू शकते. सो उन्नती आली तिच्या माहेरी आणि सनी मग मला आता इथे ड्रॉप करतोय. बघू, गप्पा तर आमच्या मस्त होणार आहेत, खूप साऱ्या गप्पा होणार आहेत. माझ्याने जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करेल आणि आपण सार्थला सुद्धा भेटूया. गोंडस, फारच गोंडस झालाय कारण मी फोटोज मध्ये बघितले. हो, स्ट्रेट जायचं आहे. नाही सला बघा किती थंडी वाजते. नाही सर, कुठे आमच्याकडे काही थंडी नाही आहे. ती गाडीवर असतो ना, टू व्हीलर वर, तेव्हा फक्त चालवताना ती थंडी लागते तेवढी. नाही सर, स्वेटर, सॉक्स सगळं घातलं. वाढ पण आड आहे असं लिहिलं, एवढं लिहू ना. थँक यू. डॉक्टर इज ऑन ड्युटी माझ्या इथे बाबू. चल बाय. काय म्हणते? काय नाही, चला. का ग का ग बाबा, एवढी स्ट्रेस्ड आउट काय तू? एवढी मग औषध कठीण दिलेलं कठीण डोक्याच्या वर गेलो. काय म्हणते, कशी आहेस? म्हणजे तुला आता काय, तुला जास्त इम्पॉर्टन्स नाही, आम्ही सार्थला जास्त इम्पॉर्टन्स देणार आहोत. हो ना. आणि सार्थचे बाबा कुठे आहेत? त्याच्या घरी आहेत. आजीला किती ड्युटीवर ठेवलंय? काय झालं, काय झालं? कोण आहे नायचा? नायचा कोण आहे? सार्थ आहे बाबू. सार्थ दीदी आले. दीदी 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 काय अडतो? काय अडतो? आमची दीदी दीदी छोटी झाली आहे. तिने तिचं ड्रॉइंग सेशन सोडलेलं आहे आणि तिला इथे टॉयज मिळाले. ड्रॉइंग सेशन नाहीये. ए मावशीला गिफ्ट आहे ते बंद कर पहिले. आणि मावशीला गिफ्ट आहे, चालताना आवडतं तिला. आम्ही गिफ्ट आणले सार्थ साठी. ए गिफ्ट आहे, गिफ्ट आहे. मस्त करा. बाबा येतील तेव्हा बाबांना सांगा. हँड आणि फुटप्रिंट घ्या सारखे. आता लहान आहे तेव्हाच घे. ते काय दिले ना त्यांनी? नाही सर, बंद कर एक मिनिट. अरे कॉपीराइट यायचं. कॉपीराइट त्याला कुठून येणार आहे? माझ्यापेक्षा स्टडी ना उन्नतीने केला असेल. नाही सर, बंद कर झालं, बंद कर झालं. डोकं दुखायला लागलं बाळा, बंद कर लवकर. म्हणून मी नायसाला खूप कमी आणलेत. आपल्याला किती त्रास होतो त्याचा. पायाने मारतो ना आम्ही. आम्ही तो कधीतरी म्हणजे आम्ही जास्तीत जास्त सामान ठेवणार होतो ना. बाबा कुठे सारचे? बाबा कुठे? दीदी ये ना. कसं चाललंय आयशा दीदी? ओ मदरहूड कसं चाललंय मॅडम? आता एकदम बेटर आहे असं म्हणता येत. सारच आता 4 months होणार आहे ना. बघ हाकमात. ए आयशा दीदी माझ्यासोबत ये ना खेळायला. आयशा दीदी स्वामी घाबरतच नाही. खरंच नाही घाबरत बाय देवी. घाबरत भाव तरी कसे तरी तो भावणार नाही. अरे दीदी हाश ना.
आम्ही हसतो दीदी करू शकते पॉवर नॅपची वेळ आहे म्हणते हा पाडून टाकेल तुला एवढं सवय नको उन्हाने एकदम लहान दिलं अशीच होती हा तू लहानपणीची वाटते गो आताची ना वाटत सेम चेहरा पण असा फेस पण तसे आमचे गोलगोल झालेत म्हणून आम्ही ठीक होतो चालले नाही तर आमचे काय मोठे झालेले आमचे मग फिरायला गेलेत ना सगळे मी पाहिलो चेन्नईला गेले गेल्या शनिवारी घेते घेते मी तिला तिला यावडे गेल्या शनिवारी गेले म्हणून ते आता उद्या येणार संध्याकाळचा फ्लाईट आहे त्यांचं सात पालो मागणीची दुसरी टीचर सांगितलं सॉस नाही खायचं ना हॉटेलली मी पण सॉस नाही खायचा टीचरने सॉस नाही खायचा आम्ही ना असं घेतलं गप्पा राहतो किती वेळ पडते एवढी सवय झाली असेल त्याला असं माझ्याकडे मी एकटे खाली सगळं खेळतो खाली तो अरे बाबा अशोक तू खाली ठेवलं बाबा अशोक केलं मावशी मी काय केलं आई अशोक करते अशोक करते अशोक झोपायला नाही आवडत तुला का नाही आवडत गप्पा आवडतात मी रोज गप्पा मारायला तुझ्या बरोबर गप्पा मारायला तुझी मला का फुले रोज रोज येते असं म्हणणार हो आईला सांग तू किती लांब राहते किती लांब राहते आता लवकर लवकर जवळ ये मग मी रोज येणार होणार नेबर जाणार मग तू आणि दीदी मस्त मस्त खेळणार बापरे एवढं आवडत गप्पा मारायला हो का अशोक पण आपण स्माइल करतो अरे बापरे काय समजतंय तुला माझे एक्सप्रेशन बघून स्माइल करतोय माझे एक्सप्रेशन बघून स्माइल करतो तू काय म्हणते बाकी कसं झालंय आम्ही निघतो काय काय नाहीसा किती वाजले सव्वा दहा आलेले किती मी साडेसात आठ कसं टाइम निघून गेलं समजलं नाही एवढे किती महिन्याचे गप्पा बापरे आजीने घेतलं त्यात काय आजीला जे जे कर गप्पा संपतच नाही झाला तरी यांच्या अजून गप्पा नाही तरी किती किती महिन्यानंतर भेटलो आम्ही किती साऱ्या गप्पा किती स्टोरी नाही सर मस्त खेळली सार्थ बरोबर नाही सा आवडला
असू दे असू दे असू दे तुझं कसं आहे तिथं बघा म्हणजे काश्मीर मध्ये फिरते थोडी गरम थंडी आपल्याकडे दीदीच्या चप्पल नाही दीदीच्या चप्पल नाही माझी दीदीची चप्पल नाही मला काय नाही मोठं हा मी मोठ्या मनाची चप्पल कुठे चालू बघू नायसाचे बघू बस झालं एवढं टेबलवर चढून क्लीन करण्यात काही अर्थ नाही पडली तर किती महागात पडणार माहिती बघ ना ऐकतच नाही स्वतः घेतलंय चढली